नमस्कार। आपल्याकडे हिंदू वारसा हक्क कायदा हा एक स्वतंत्र कायदा आहे, मात्र असं असूनही हिंदू वारसा हक्क कायदा त्या कायद्यानुसार विविध वारसांना मिळणारे हक्क आणि अधिकार हा विषय काहीसा क्लिष्टच राहिलेला आहे। साहजिकच त्यामुळेच आजही एखाद्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये नक्की कोणत्या कोणत्या वारसांना हक्क किंवा अधिकार आहे, असे हक्क किंवा अधिकार असतील तर त्याची व्याप्ती काय आहे, याविषयी अनेकानेक प्रकरणांमध्ये वाद हे निर्माण होतं। तर ह्या वादामध्येच अजून एक महत्त्वाचा वाद असतो, तो म्हणजे विधवेच्या हक्कासंदर्भात। समजा एखाद्या पत्नीच्या पतीचं निधन झालं आणि ती विधवा झाली आणि त्या विधवेनी जर पुनर्विवाह केला तर अशा पुनर्विवाहित विधवेला पहिल्या पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आहे किंवा नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर एका याचिकेद्वारे उपस्थित झालेला होता। आता या याचिकेची किंवा या प्रकरणाची सर्वसाधारण वस्तुस्थिती जर लक्षात घेतली तर ह्या पत्नीने पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं, म्हणजे पुनर्विवाह केलं। हिचा जो पहिला पती होता तो रेल्वेमध्ये नोकरीला होता आणि साहजिकच त्याच्या निधनानंतर कोणत्याही सरकारी नोकराला निधनानंतर जे लाभ मिळतात तसेच लाभ त्या पतीला म्हणजेच त्यांच्या वारसांना मिळणार होते आणि त्या लाभांमध्ये जे नॉमिनेशन असतं ते पत्नीच्या नावे करण्यात आलेलं होतं। साहजिकच ह्या सगळ्या परिस्थितीच्या आधारे त्या रेल्वेने ते जे काही लाभ होते, म्हणजे जे काही पैसे मिळणार होते, त्याचा काही भाग हा पत्नीला सुद्धा दिला जिचं दुसरं लग्न झालं होतं। आता हे त्या निधन झालेल्या व्यक्तीच्या आईला म्हणजेच या पत्नीच्या सासूला मान्य नव्हतं, म्हणून तिने तिकडच्या न्यायालयामध्ये एक दावा दाखल केला आणि तो दावा मंजूर करण्यात आला की तिचा दावा जो होता की या पत्नीला काही अधिकार नाही, तिचं दुसरं लग्न झालेलं आहे त्यामुळे सगळे पैसे मला मिळाले पाहिजेत, हा तिचा दावा मंजूर करण्यात आला। मात्र याच्यात गडबड अशी झाली की ह्या दाव्याचं कामकाज चालू असताना किंवा निकालाच्या पूर्वीच रेल्वेने त्या पैशाचा काही भाग हा त्या दुसऱ्या विवाह केलेल्या पत्नीला देऊन टाकला होता। साहजिकच ह्या न्यायालयाच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्यात आलं आणि ते अपील मंजूर करण्यात आलं आणि जिल्हा न्यायालय असं म्हणालं की त्या पत्नीला सुद्धा मयत पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आणि अधिकार असल्यामुळे तिला त्या पैशाचा काही भाग मिळणं हे योग्य होतं। आता हा जो जिल्हा न्यायालयाचा निकाल आला त्या विरोधात अपील करण्यात आलं आणि ते अपील आलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये। आता या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्यतः दोन कायद्यांसंदर्भात वाद उद्भवले, एक म्हणजे हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट आणि दुसरं हिंदू सक्सेशन ऍक्ट। आता हिंदू विडोज मॅरेज ऍक्ट हा कायदा सुद्धा रद्दबातल झालेला आहे आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट यामधील कलम 24 संदर्भात विशेषत्वाने वादविवाद झाले, तर हे कलम 24 सुद्धा आता रद्दबातल झालेला आहे। हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 मध्ये नक्की काय तरतूद होती, तर त्यामध्ये विधवा पत्नीच्या पुनर्विवाहासंदर्भात तरतूद करण्यात आलेली होती। जर एखाद्या महिलेने पहिल्या पतीच्या निधनानंतर म्हणजेच ती विधवा झाल्यानंतर जर दुसरं लग्न केलं तर तिला वारसा हक्क मिळणार नाही, अशा स्वरूपाची तरतूद ही हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 मध्ये करण्यात आली होती। मात्र कालांतराने म्हणजे 2005 साली हिंदू सक्सेशन ऍक्ट मधलं कलम 24 हे सुद्धा रद्दबातल करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न होते
की ह्या दुसरा विवाह केलेल्या पत्नीला काही वारसा हक्क आहे का, आणि जर असेल तर त्याची व्याप्ती किती। आता ह्या प्रश्नाचा उत्तर देताना मुंबई उच्च न्यायालयाने तेव्हा वैध असलेला हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 आणि हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट या दोन्ही कायद्याचा एकत्रितपणे साकल्याने विचार केलेला आहे। आता हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 ह्यामध्ये अशी विशिष्ट तरतूद होती की ज्या दिवशी वारसा हक्क निर्माण होतो त्या दिवशी जर पुनर्विवाह झालेला असेल तर त्या पुनर्विवाहित पत्नीला वारसा हक्क मिळणार नाही। साहजिकच या तरतुदीमधलं जेव्हा वारसा हक्क निर्माण होतो हे शब्द जे इंग्लिशमध्ये ऑन द डेट व्हेन सक्सेशन ओपन्स असे उद्धृत केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे होते। म्हणजे मुंबई उच्च न्यायालय अशा निष्कर्षाप्रत आलं की कायदा करणाऱ्या विधिमंडळांनी जेव्हा कायदा केला आणि ऑन द डेट व्हेन सक्सेशन ओपन्स असे विशिष्ट शब्दप्रयोग वापरले ह्याचाच अर्थ ज्या दिवशी वारसा हक्क निर्माण होतो त्याच दिवशी पुनर्विवाहित जर पत्नी असेल तर तिला हक्क अधिकार मिळणार नाही असा त्याचा अर्थ होतो। आणि याचाच व्यत्यास किंवा याचाच उलट अर्थ म्हणजे जर वारसा हक्क निर्माण झालेल्या दिवशी त्या विधवेचं पुनर्विवाह झालेला नसेल तर तिला हक्क आणि अधिकार हे निश्चितपणे मिळतील। आता ह्या प्रकरणामध्ये काय झालं होतं तर पतीचं निधन हे एप्रिल 91 सुमारास झालं होतं, मार्च किंवा एप्रिल 91, आणि त्याच्यानंतर साधारणतः महिन्याभरांनी म्हणजे मे महिन्यामध्ये या पत्नीनी म्हणजे या विधवा पत्नीनी दुसरं लग्न केलं होतं। आता ऑन द डे व्हेन सक्सेशन ओपन्स हा जर आपण उल्लेख लक्षात घेतला तर पतीच्या मालमत्तेचा वारसा हक्क कधी निर्माण झाला किंवा कधी उद्भवला तर जेव्हा त्या पतीचं एप्रिलमध्ये निधन झालं तेव्हा। साहजिकच त्या दिवशी म्हणजे जेव्हा पहिल्या पतीचं निधन झालेलं आहे त्या दिवशी त्याची पत्नी ही विधवा होती, तिने दुसरं लग्न केलेलं नव्हतं। साहजिकच नंतर दुसरं लग्न केलं म्हणून त्या पत्नीचा पहिल्या पतीच्या मालमत्तेतला वारसा हक्क नाहीसा होत नाही असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत दिलेला आहे। पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या लाभामध्ये त्या पत्नीचा नक्की हिस्सा किती आहे। तर तो जो मयत पती होता त्याच्या क्लास 1 म्हणजे वर्ग 1 वारसांमध्ये आई आणि पत्नी या दोघांचाही समावेश होता। साहजिकच त्याची जी काही मालमत्ता असेल त्यामध्ये या दोघींना म्हणजे आईला आणि दुसरा विवाह केलेल्या पत्नीला दोघांनाही हक्क आणि हिस्सा मिळेल हे सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने एकदा स्पष्ट केलेलं आहे। हा निकाल विशेषतः ज्या विधवांचा पुनर्विवाह होतो त्यांच्या वारसा हक्कांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे। जेव्हा केव्हा आपल्याला एखाद्या विधवेला जिने पुनर्विवाह केलेला आहे तिला जुन्या किंवा मयत पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे किंवा नाही हे ठरवायचं असेल तर आपल्याला या उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ज्या दिवशी पहिल्या पतीचं निधन झालं त्या दिवशी तिला हक्क किंवा अधिकार होते किंवा नव्हते हा प्रश्न स्वतःला विचारायला लागेल। आणि जर त्या दिवशी त्या पत्नीला अधिकार असतील तर त्या दिवसानंतर तिने केवळ दुसरं लग्न केलं म्हणून तिचे हक्क आणि अधिकार नाहीसे होणार नाहीत, तिला तिचे वारशाने मिळणारे हक्क आणि अधिकार हे निश्चितपणे मिळतील हे या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। पुनर्विवाह केलेल्या विधवेला मयत पहिल्या पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आहे किंवा नाही याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वाच्या निकालाची आपण थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा
आणि जर आपल्यापैकी कोणाला या निकालाची सॉफ्ट कॉपी अर्थात प्रत हवी असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील ईमेलला अवश्य कळवा. धन्यवाद.